आजच्या मेनूमध्ये आपल्याला काय काय असणार आहे? माकली बेकरी खूप साफ धुवायला लागते कारण की त्याच्यामध्ये देखील खूप घाण असते. साफ करून घेऊया बघा कशी करते बायको मांदेली साफ. किती आहेत एवढ्या मांदेल्या मोजल्या असेल ना? मित्रांनो, आज आपल्याला मच्छीमध्ये काय असणार आहे आपण आईकडून घेतल्यात माकल्या. दुसरं काय घ्यायचं? दुसरं काय काय घ्यायचं अजून? तो कुठला मच्छी आहे ती? आई ती कुठली मच्छी? तो सकलाच आहे ना? तो पण सकला देखील आहे. सकला घेऊया आपण. पिल्लूच्या शाळेत आलो आहे आणि पिल्लूला आणला. या साईडला व्हॉलीबॉल बॅडमिंटन खेळ चालू आहेत, ते खो खो खेळत आहेत. आणि आता आपण बघूया पिल्लूची वाट कधी येते. आपला पिल्लू पहिले फर्स्ट वॉलनची नंतर सेकंड वॉलनची सुट्टे. खूप ऊन लागत आहे. पिल्लू भेटला आपल्याला, पिल्लूला घेऊन जाऊया. चल रे श्रवण, मेनूमध्ये आपल्याला काय काय असणार आहे? तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील, आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण आता जस्ट बाजारातून जाऊन आलो आहे. मी बाजारात जाऊन व्हिडिओ बघितला असेलच, तर बाजारातून वगैरे जाऊन आलो आहे आणि आपण तिथून काय काय घेऊन आलो आहे तर माकली मांदेली आणि सकला मासा हा आपण घेऊन आलो आहे. बघू शकता इथे सकला मासा आहे आपल्यासमोर. तर आज आपल्या मेजवानीमध्ये खूप सारे असे म्हणजे तीन प्रकारची मच्छी आहे. आता ही मी माकली कधी खाल्लेली नाही आहे, त्याच्यामुळे बरं या टायमाला बायको करणार आहे माकली. तर बघूया माकलीची टेस्ट कशी लागते, कारण फर्स्ट टाइम खाणार आहे आम्ही कधी पण आपल्याला. आणि मांदेळीचा मस्त असा रस्ता बनवायचा आहे आणि याचा फ्राय करायचा आहे. तुला तुला मांदेळीचा रस्ता खायचा आहे ना? आपला कोकणी स्टाईलमध्ये मांदेळी रस्ता बनवायचा कोकणातला ओल्या खोबऱ्याचा. तर आता बघूया. तुला आता स्कूलमधून जाऊन घेऊन आलोय. बघितलं असेल तुम्ही पिल्लूची शाळा देखील खूप सारे गेम वगैरे खेळत होते पब्लिक तिथे. तू खेळ जातो ग्राउंड वरती खायला जातोस का? नाही मस्त खो खो वगैरे खेळत होते सगळे जण. मस्त असा कवला कवला नारळ आणलेला आहे आपण. कवळ्या नारळाची ग्रेव्ही खूप भारी होते म्हणून कवळा नारळ घेतो आपण. आता अरे आपल्या रेसिपीला सुरुवात. सगळं काय टेस्टून घेते, आलं लसूण मिरची आणि इकडे आता काय भांडी वगैरे असते का? आता तू मच्छी धुवायची मग ते ओव्हनच्या भांडी याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे बेसिंग मध्ये जी भांडी होती ती धुवून घेते आधी, नंतर आपल्याला धुवायची आहे मच्छी. तिथे म्हणून ते पहिले सगळे साफ करून घेते क्लिनिंग. आज जरा आमचं क्लीन दिसतंय, तुम्ही बघू शकताय आज थोडा क्लीन आहे. फक्त जरा इथे पसारा आहे. हा रोज असतो पण त्या दिवशी आपल्या व्हिडिओमध्ये खूप पसारात पसारा होता ना, म्हणून तो आता नंतर होईलच. आपले जसे मच्छी तयार करायला घेऊ तसा तसा पसारा पण होत जाईलच. माकली बेकर खूप साफ धुवायला लागते कारण की त्याच्यामध्ये देखील खूप घाण असते. माकली तर मोस्टली चिखलामध्ये जातो ना, आणि चिखलामध्येच पकडलं जातात बहुतेक तरी माकड्या. तर म्हणून तिला खूप साफसफाई करायला लागते चांगली. जशी आपण वदळी साफ केलेली त्याचप्रकारे तिला देखील साफ करायला लागते. चांगली धुवून वगैरे घेऊया आता. तर आईने आपल्याला बहुतेक साफच करून दिले ना. आता आपण मसाला वगैरे टाकून घेऊया. हा आपण आता पहिले टाकला आहे तो कलरवाला मसाला आहे आणि हा आपला तिखट मसाला. नॉर्मल तिखट आहे, जास्त पण तिखट नाही पण जरा तिखट आहे, त्याच्यामुळे आपण कलरवाला जरा वापरतो थोडंफार. त्याच्यामध्ये हळद मीठ आमच्या आजीबाईचे डब्बे हे सगळे मसालेवाले. त्यामुळे हळद पण टाकून घेतली. आता मीठ टाकून घेऊया आणि मस्त असं कालवून घेऊया त्यांना. ते हिरवं वाटण वगैरे टाकत नाही का त्या दिवशी? हिरवं वाटण आपण फ्रीजमधून घेऊया. बघू शकता आमचा फ्रीज पूर्ण असं डबे डबे आहेत सगळे. हा हिरवं वाटण आपला फ्रीजमधला. हिरवं वाटण वगैरे टाकून घेऊया आता.
आणि हे आपला अगळ कोकमाचा अगळ मस्त की कालून घेऊया आपली सकळा मसाला आपण कालून घेतलेला आहे आणि आखल्यांना आता काय करायचं आहे बघूया आता माखल्यांना काय करूया माखल्यांना पण तसंच कालून घ्यायचं का मसाला वगैरे लावून डायरेक्ट फोडणीला द्यायचा मग त्याला मीठ मसाला वगैरे काय सोडून घेत नाही तर बघूया आजची आपली रेसिपी कशी होते माखल्यांची पॅनमध्ये तेल टाकून घेऊया माखल्यांना फोडणी द्यायची आपल्याला तर हे आपण इथे लसूण आला आणि मिरची कुठून घेतलेली ती देखील टाकूया त्यामध्ये टाकूया आपण कांदा याच्यामध्ये आपण वापरणार आहोत जाडा मीठ बघू शकताय जाडा मीठ ओरिजिनल मीठ आपला मसाला विदाउट तिखटवाला आपला कलरवाला मसाला आणि हा आपला तिखट मसाला आपले सगळे मसाले पडलेले आहेत आता हळद फक्त थोडीशी राहिली टाकायची बाकी दुसरा काही मसाला कुठला किचन किंग वगैरे एव्हरेस्टचा किचन किंग मसाला तो देखील टाकून घेऊया तर हा झाला आपला मसाला रेडी मस्त वास येते असेल ना ऑक्टोपस आता देऊया माखल्यांना फोडणी जास्त पाणी नाही टाकायचं ना कारण की ती वाफेवरती बरोबर होईल ना एकदम तर आता आपली मच्छी जी आहे ती मच्छी फ्राय करून घेऊया सकळे मासाची मच्छी बघू काय मस्त अशी लाल लाल वडाक करून आपला मसाला आहे रवा फ्राय करूया रवा आणि दुसरं काय राणी याच्यामध्ये फक्त रवाच आहे का तांदळाचं पीठ अच्छा तांदळाचं पीठ आणि रवा आहे हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण तर रवा आणि आपल्या तांदळाच्या पिठामध्ये मच्छीला लावून तव्यामध्ये फ्राय करूया तर आता बघूया पुढे मित्रांनो तुम्हाला बोललेलो ना आपल्या घरात आज पसारा नाही आणि आता बघू शकता परत आपला पसारा झालेला आहे सगळे डब्बे वगैरे आलेले आहेत आणि खूप सारा पसारा परत झालेला आहे असं वाटलेलं का नाही पसारा होणार पण जेवण करायला घेतलं एक तर पसारा होतच होतो तुमच्या घरात पसारा होतो की नाही ते कमेंट करा फिश फ्राय करून घेऊया आपण आणि इकडे ना या साईडला आमची सासूबाई देखील आलेले आहेत आमच्या आई त्या इथे बघतायत कीर्तन कीर्तन चालू आहे आरामात बसलेले आहेत आणि कीर्तन बघतायत ही गुणाची माझी बाई आता मच्छी बनवलं घेऊया रेड्या पण तव्यावरती कढीपत्ता कढीपत्ता झाला ना तो कढीपत्ता आणि लसूण टाकला आहे ठेसून आणि आता मच्छी फ्राय करायला लागूया तांदळाचं पीठ आणि रवा लावल्यावरती तशा कुरकुरीत अशा होतात आपल्या तुकड्या मच्छीच्या
म्हणून आपण ते लावतो. डायरेक्ट आपण तवा फ्राय देखील करू शकतो. तवा फ्राय देखील मस्त होतं पण अशी कडकपणा नाही राहत ना आणि तव्यामध्ये, म्हणून याच्या हवा वगैरे लावून जरा कडकपणा येतो म्हणून भारी लागतं, टेस्टी होतं एकदम. मांदेले अजून धुवायचे आहेत, साफ करायचे आहेत, ते देखील साफ करताना देखील तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मांदेली कशी साफ करायची. वाह मस्त अशी काय होते बघा, कलर येतो चांगला. माखली बघूया काय झालंय माखल्यांचं. हा बघ ना किती पाणी झालं त्याच्यामध्ये, आपण अजिबात पाणी नव्हतं टाकलेला पण त्यांचं किती पाणी झालं, फुल रसा रेडी झालेला आहे एकदम. थोडासा टाकलेला पण त्यानं पाणी किती सुटलंय आणि रिंग रिंग पण कशा ते तयार झालेले आहेत. म्हणजे आता खोबऱ्याचं वाटण वगैरे देखील टाकूया. काला वाटण मी निका केला, ओटीजी मध्ये ठेवला तो खोबरा गरम करण्यासाठी. तो एवढा झाला काला काला, आपला कालवण होईल त्याच्याने एवढं काला काला. काला मटण बनवण्यासाठी भारी येतो काला मटण. हा दोन तीन दिवसात आपण काला मटण देखील घेऊ. काला मटणची रेसिपी तो खादीचा मटण ज्याला बोलतात, खाण्याचं मटण असं गावामध्ये सगळेजण मिळून करतात, तसं एक मटण तयार करूया आपण. मित्रांनो आता इथं आपण मांदेली साफ करून घेऊया, बघा कशी करते बायको मांदेली साफ. त्याच्यामध्ये पण आतमध्ये पोटामध्ये घाण वगैरे असते ती काढायला लागते, नाही तर त्याच्याने कडू पण येतं ना कालवणाला. मांदेली फ्राय, मांदेली फ्राय पण मस्त होतं, कालवण पण भारी होतं. तर आपल्याला याचं कालवण करायचं आहे, पण आपल्या कालवण खायचं आहे ओल्या खोबऱ्याचं. मांदेली साफ करून झालेली आहे, तिला आता धुवायला घेतलेली आहे बायकोने. आणि इथे बघू शकता किती त्याच्यामधून कचरा काढलेली आहे. आता मस्त अशी थिक ग्रेव्ही झालेली आहे एकदम, खूप अशी थिक ग्रेव्ही झालेली आहे एकदम व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकली आपण कटिंग केलेली. अशा प्रकारे आपलं कालवण माखल्यांचं रेडी झालेलं आहे एकदम मस्त झालं. आता ते आपण खाऊनच समजेल मस्त झालं आहे की नाही ते खाल्यानंतर आपल्याला कळेल. पण ग्रेव्ही तर बघून तर एकदम भारीच वाटते आणि भाकरीवर खायला खूप मस्त वाटेल. पीठ वगैरे उकडून घेतलेलं आहे भाकरीसाठी आणि आता इथे भाकरीचं पीठ असं मळलं जाणार आहे. डायरेक्ट वाटेवरती परत गेलात नाही. ते भाकऱ्या आपल्या ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत. तुम्ही आपल्या भाकऱ्यांची टाईमलॅप्स देखील बघितली असाल, इथे बघू शकताय मस्तपैकी एक झालेली आहे रेडी. आणि इथे आपण खोबरा वगैरे वाटून घेतलेला आहे आपल्या मांदेलीच्या कालवण्यासाठी. पण पहिले बरं भाकऱ्या बनवून घेते म्हणून भाकऱ्या रेडी झाली की आपण मांदेलीचा कालवण बघूया आणि नंतर आपल्या जेवायला घेऊया. वाटण तयार करायला घेतो आहे आणि वाटणामध्ये तुम्ही टॅमॅटो लसूण आणि दुसरं काय अजून कोथिंबीर वगैरे आणि खोबरा हा घ्यायचा आहे आपल्या ओल्या वाटणामध्ये. टाकला पहिला आपण तेल, हे हिरवं वाटण आपला हिरवं वाटणाची पेस्ट आणि हे आपण करून घेतलेलं वाटण खोबऱ्याचं ओलं वाटण. हे दोन चटणीच रेडी झाली एकदम. तुम्ही
तुम्हाला तिकडे थोडासा आवाज देखील येत असेल कीर्तनाचा. आज एकादशी आहे ना, त्याच्यामुळे आपल्याकडे घरामध्ये कीर्तन चालू आहे. आईंना कीर्तन बघायचंय आणि इकडे मच्छी तयार करते, कारण की आमची एकादशी नाही आहे. तर मीठ टाकून घेतलं आपण, जाडं मीठ आणि मसाला. हा तिखटवाला आहे आणि कुठला कलरचा पण थोडासा मसाला टाक, कारण आपल्या कुलूला खायचं आहे, त्याच्यामुळे तिखट नाही करायचं आहे. हळद देखील टाकून घेतले, तिखट नको करायला, नाही तर पिल्लू काय खायचा नाही. एकतर तो काहीच तिखट खात नाही अजिबात, म्हणून कलरचा मसाला टाकतो त्याच्यामध्ये. आपला किचन किंग मसाला. मांदेरीला काय लावून घ्यायचा नाही कराने, मांदेरीला काय आपण लावून घेतलेला ना, डायरेक्ट कालवणामध्ये सोडायचे आहे. आणि हा कोकम, आपण कोकणातून आणलेला कोकम, अकळ वगैरे त्याच्यात टाकायचं नसतं ना. कोकम टाकला, खूप आंबट कोकम आहे, एकदम मस्त असा कोकणातून भेटलेला आणि खूप भारी होता. हा मला घरगुती कोकम भेटलेला तेव्हा. एकदम सेम आपण कोकणातल्या स्टाईलप्रमाणेच केलेलं आहे कालवण. कोकणामध्ये आपल्या घरोघरी हा कालवण तयार होत असेल, पण आज आम्ही आमच्या घरी तयार केलेला आहे. आता त्यामध्ये टाकतोय मांदेली. किती आहे तेवढ्या मांदेल्या, मोजल्यास का तुम्ही? जाम दिलं तरी ट्राय करायला ठेवते का तुम्ही संध्याकाळसाठी? बघू शकताय. हा मग कालवणच ठेव ना, पूर्ण मीठ मसाला वगैरे लावून फ्राय करायचे एकदा. मच्छीचे कचरा होते गाठकले असेल, त्याच्यामुळे पाणी साठले पूर्ण बेसिंग मध्ये. आपल्या रेडी झालेली आहे कालवणाची, रसाच ठेवलेला आहे, जास्त ग्रेव्ही नको आहे, कारण ग्रेव्हीसाठी आपल्याला हे आहेच आपलं माकली. तर गॅस वगैरे बंद करूया आणि आपली ही मच्छी ऑलमोस्ट सगळे काय रेडी झालेली आहे. आता भेटूया आपण जेवणावरती. आणि या साईडला आता बनते आहे या आईंसाठी साबुदाण्याची खिचडी. त्यांचा उपवास आहे म्हणून मुकल्यांचा कालवण बघू शकतो. एकदम मस्त झालेला अशी ग्रेव्ही, फुल एकदम चिल्लीसारखा झालेला आहे. हां फुल ग्रेव्ही वगैरे एकदम मस्त झालेली आहे. थोडं काळंपणा आलेला आहे तिला, कारण का आपण काळं वाटण टाकलं त्याच्यामुळे खोबऱ्याचं, त्याच्यामुळे थोडं काळपट झाले, पण मस्त दिसतंय. आता ते कशी लागते त्याची टेस्ट हे आपल्याला नंतरच कळेल जेवणावरती, जेवण घेतल्यावरती. आता जेवायला पण घेऊया, कारण खूप टाईम झालेला आहे. आणि आईचं कीर्तन कितपत आलं ते देखील बघूया. काय आईचं नाव काय? शिवलीला. शिवलीला आलेली का इकडे? शिवलीला मस्त कीर्तन करते, बोलते भारी खूप. जेवायला घेऊया आणि जेवणावरती तुम्हाला एक एकाची टेस्ट सांगतो कशी लागते काय लागते. ते मांदेली, माकली आणि आपली सकल्याची तुकडी. सकल्याचे पिछे आम्ही पहिले देखील आणलेला, पण तो वेगळा टाईपचा सकला होता. सकले हे दोन प्रकारचे येतात, तर आज आणला तो एक वेगळा सकला आणि पहिले आम्ही खाल्लेला तो वेगळा सकला होता. तर आता या सकल्याची मच्छी कशी लागते हे पण टेस्ट करून घेऊया. तर सगळं ऑलमोस्ट रेडी झालं आहे, आता भेटूया आपण आपल्या जेवणावर. फायनली आता आपण जेवायला घेतलेलं आहे. जेवणामध्ये बघू शकता आपली जे बनवलेली भाकरी आहे, भात आहे आणि हे माकल्यांचा कालवण, मांदेलीचा कालवण. तर आता बघूया कशी लागते टेस्ट. बायकोने घेतलेली आहे चव, तर कशी लागते राणी टेस्ट? तुला कशी वाटली? तू तर सांग तुझा रिव्ह्यू कसा वाटला खाऊन. कसा वाटला? माकलीची चव घेतली का नाही? कशी लागते काला?
कशी लागते? चांगली लागते. कसं लागते? आता आपण घेऊया टेस्ट, बघूया माखलीची कशी लागते. माखली पिलू पिलू ये रे जेवायला. पहिल्यांदाच आपण माखली खातोय, मी तर कधी खाल्ली नव्हती. मला वगैरे जे आठवण आहे माखली बनवून पण मस्त लागतं. भारी झाला जेवायला सर्वांनी. हा रस्ता बघूया मांडली जाऊ. अरे तुला आवडीचा रस्ता केलाय ना मांद्याला. मस्त थोडा आंबटपणा वगैरे आहे रस्त्यामध्ये, एकदम भारी लागतंय तू. आता आपण जेवूया आणि नंतर भेटूया. आम्ही काहीच ठेवणार नाही तुला पिलू. आणि आई तिकडे खातायत आपल्या खिचडी. आई तिकडे जाणार आहे आणि आपण भेटूया. माझं तर पूर्ण जेवण झालेलं आहे आणि मला आता आलेलं आहे की आपल्या तुकड्या राहिलेल्या आहेत. तर आता तुकड्या जस्ट आता आणल्या, त्यामुळे आता नुसत्या खायला लागेल आपल्याला. सगळं काय खाऊन झाल्यानंतर आठवण पडली आणि आता पिल्लू पण जेवायला बसला आहे. पिल्लू कसे बरोबर जेवत आहे? चिकन देखील आहे आणि मांदलीचा रस्सा. आता मच्छी नुसती खायला लागेल, तिचा तर राईस वगैरे आहे. माझं तर सगळं झालेलं जेवण. नको रे बाबा हा बदल. नको नको तू घे ना भात, तू घे मच्छी घे खायला. अरे अजिबात तिखट नाही थोडं पण. तर आता खाऊया मच्छी. सकाळची मच्छी कशी तुकडे लागते ते कमेंट करून सांगतो. मस्त भात लागते रे तुकडे. फुलू मस्त लागते खरोखर. होय खाऊन बघ ना, जरासा भाव खाऊन बघ. अरे बघ खाऊन खाऊन दे बघ जरासा. मग नुसता का त्याच्यामध्ये काय बोललो दोष? नुसता खा दो बघ कसं लागतं टेस्ट सांग. कशी लागली? लागली का चव? काय नाही आवडली? काय तू वेडा आहेस? मस्त लागते राणी. तुम्ही परत भात घेतलास? मच्छी खायचं होती स्पेशल. मला तर मच्छी नुसतं खायला बरं वाटतं. मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. मस्त असं जेवण आपलं पटकलंय. मच्छी लाफला खायला पण मस्त लागली. नुसते खायला मच्छी भारी वाटली. तर आता असं भांडी वगैरे घासून येते. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. आपल्याला आता देखील जायचं आहे एका ठिकाणी, तर तिकडे जाऊया आणि ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. तर तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Yeah.